माझे सगळे काम आवरले, व्हिडिओ टाकले, दोन्ही सगळं झालं आहे. तुम्ही डेली रुटीन बघत असाल तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे. मी परत व्हिडिओमध्ये पण सांगेल, पण व्हिडिओ काही केलेले आहेत तयार, त्याच्यामुळे लगेच माझं बोलणं व्हायचं नाही. तर हे सांगायचं आहे तुम्हाला की तुम्हाला जो नंबर व्हॉट्सअपला दिलेला आहे त्याच्यावरच फक्त मेसेज करा, प्लीज कोणीही फोन करू नका, नाहीतर मी जे चालू केले ते मला बंद करावं लागेल. तुमच्या पाशी एंजल नंबर पोचायच्या आधीच सगळं बंद होईल, कारण मी मागं पण खूप वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की मला घरातनं बोलायला फोनवर बोलायची परवानगी नाही आहे, कारण कामं खूप असतात आणि मी बोलून बोलून दमून जाते आणि कुणीही 10 मिनिटाच्या आधी मला फोनवर बोलायचंच नाही आहे म्हणजे कोणाशी. तर तुम्ही फक्त एंजल नंबर, फक्त तर ज्यांना एंजल नंबर हवा आहे ना, त्यांनी दिलेला व्हॉट्सअप माझा चालू आहे त्याच्यावरच फक्त मेसेज करा. गुगल पेचा नंबर माझ्याकडं नाही आहे, तो नंबर दुसरीकडं आहे, त्यामुळं त्याच्यावर गेला तर तुम्हाला जेंट्सच भेटतील आणि काही कोणी तुम्हाला उत्तर देणार नाही. तो फक्त पैशासाठीचा नंबर आहे आणि तो आमच्या तिघांपैकी पण कोणाचा नाही आहे हेही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ना तिथं माझं बोलणं होणार आहे, ना तिथले मला काही नंबर तुमचे कळणार आहेत. म्हणून ज्यांनी ज्यांनी गुगल पेच्या नंबरवर मेसेज केलेले आहेत त्यांना कुणालाही मी काहीच देऊ शकत नाही, मी त्यांचे प्रश्न बघू शकत नाही. फक्त तुम्हाला मी जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावरच मी तुमच्याशी मेसेजद्वारे बोलणार आहे, नाही मी तुमचे फोन उचलणार आहे, नाही व्हिडिओ कॉल उचलणार आहे. उगाचच कोणी व्हिडिओ कॉल करायला सुरुवात केली, तो नंबर नाही तर तो नंबर दुसऱ्यांना त्रास होतो आहे, तो गुगल पेचा नंबर दुसऱ्यांचा आहे. त्यामुळं प्लीज असं काही काम करू नका की मला चालू करायच्या आधीच माझं हे बंद करावं लागेल, असा कुणीही त्रास देऊ नका. मी ज्यांनी ज्यांनी जो व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे त्याच्यावर ज्यांनी मेसेज केलेत त्यांच्याशीच आज दुपारी बोलणार आहे. इकडं जो नंबर दुसरा गुगल पेचा आहे तो दुसऱ्या माणसाचा नंबर आहे, त्याच्यावर मी बोलू शकत नाही. तिथं व्हॉट्सअपला जरी मी माझं नाव टाकलं असलं तरी तो नंबर माझा नाही आहे, तो आपल्या घराच्या बाहेर ती घस सोडूनचा नंबर आहे, त्यामुळं काहीही फायदा होणार नाही. त्याच्यावर ज्यांनी ज्यांनी मेसेज केलेत त्यांचे मी मेसेज घेणार नाही. प्रत्येकानं येऊन मी ज्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला मेसेज करायला सांगितले आहे तिथंच मेसेज करा, मेसेजवरच माझ्याशी बोला आणि फक्त एंजल नंबर बद्दल माझ्याशी बोला. मी तुम्ही ज्यांचे बरोबर व्हॉट्सअप नंबरला मेसेज आलेले आहेत आणि ते जे एंजल नंबरचे आहेत त्यांना मी थोड्या वेळात रिप्लाय जरूर देणार आहे, म्हणजे आज दुपारीच त्यांना मी रिप्लाय देणार आहे सगळ्यांना. पण ज्यांनी गुगल पे आणि फोनपेसाठी जो नंबर बँक अकाउंटसाठी दिलेला आहे त्याच्यावर ज्यांनी फोन केलेले आहेत आणि ज्यांनी त्याच्यावर मेसेज केलेले आहेत त्यांच्याशी त्यांना काहीच मिळणार नाही. तुम्ही इकडं या आणि इकडं मेसेज करा, फोनवाल्या कोणाशी मी काहीही बोलणार नाही. मला मेसेज करा तो पण फक्त आणि फक्त एंजल नंबरसाठी. मी दुसऱ्या कुठल्याही अडचणींसाठी आहे चालू केलेलं नाही आहे, फक्त एंजल नंबरसाठी चालू केलेलं आहे. त्यामुळं प्लीज समजावून घ्या. माझी इच्छा आहे की माझे नंबर तुमच्यापर्यंत एंजल नंबर पोचावे, तुमची परिस्थिती सुधारावी किंवा तुम्ही काय कुठल्या अडचणीत असाल त्यानं तुम्हाला मुक्ती मिळावी. म्हणून मी हा उद्योग चालू केलेला आहे घरातनं मला परवानगी नसताना, कारण खरोखर मला या गोष्टीला घरातनं परवानगी नाही आहे की तुला भरपूर कामं असतात तू अजून डोक्यावर घेऊ नकोस म्हणून. पण माझी इच्छा आहे की माझ्या फॅमिलीपर्यंत चांगले चांगले नंबर पोचावेत, त्याचा फायदा तुम्हाला व्हावा. तर प्लीज समजावून घ्या, त्या गुगल पेचा नंबरला कुणीही कुठंच फोन करू नका. फोन हा प्रकार करण्यासाठी मी तो नंबर दिलेलाच नाही आहे, फक्त जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करा. तेवढ्याच जणांची माहिती मी घेणार, त्याच जणांच्या अडचणी मी सोडवणार, त्याच जणांना फक्त एंजल नंबर पाठवणार, कुणाशीही मी बोलणार नाही. तुम्हाला राग आला तरीही चालेल, पण मी स्पष्ट बोलते, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं जो नंबर गुगल पेचा आहे त्याच्यावर फोन करू नका, त्याच्यावर मेसेज करू नका, ते माझ्यापर्यंत पोचत नाही. दुसरा व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे त्याच्यावर फोन करू नका, फक्त व्हॉट्सअपच करा, त्याच्यावर मी तुमच्याशी बोलीन. जे असा त्रास देतील उगाचच मला फोन करून वगैरे, तुम्हाला जे पहिल्यापासून माझ्यासोबत आहेत त्यांना माहिती आहे मला त्या फोनचा किती त्रास झालेला आहे ते. त्यामुळं बिना साया उगाचच सगळं बंद पडेल. त्याच्यामुळं तुम्हाला गरज आहे, मला तुम्हाला त्याच्यातनं वर काढायचं आहे, म्हणून मी हा मार्ग चालू केला आहे. तर तिथं फक्त व्हॉट्सअपवर थोड्या शब्दात तुमचा मेसेज, तुमची जन्मतारीख टाका, मी तुम्हाला तिथं पैसे किती पडतील ते तुम्हाला नक्की सांगते, ते तुम्ही गुगल पे करा, मग तुमच्यापाशी 8 दिवसात तुमचे नंबर पोहोचतील. यापेक्षा जास्त काही नाही. तर असं काही करायला लागलात तर मग मला, मी तर काय अजून कोणाकडनं पैसे घेतले नाहीत काही नाही, आणि असा जर त्रास मला अजून 2 दिवस चालू राहिला
तर मला हे सगळं बंद करावं लागेल, कारण मी अभ्यास करते आहे तुम्ही काय करता ह्याचा मी अभ्यास करते आहे. तुम्हाला नंबर देऊन बघून जर तुम्ही व्हॉट्सअपवर बाकीचंच काही करता बस त्याच्यावर गुड आफ्टरनून, गुड नाईट अँड गुड मॉर्निंग काहीही नको आहे. तो फक्त आणि फक्त बिझनेससाठी कामासाठीचाच नंबर आहे, त्याच्यामुळं तिथं काहीही करू नका. फक्त तुमचं अडचण तुमचा तुमचं जे काही मी माहिती त्यात सांगितली आहे ना तेवढंच लिहा आणि प्लीज फक्त त्याच नंबरला लिहा. दुसऱ्या नंबरला जाऊ नका. दुसऱ्या नंबरवर मी कुठंच बोलणार नाही आहे, पण तिथले मी व्हॉट्सअप पण घेतलेले नाही आहेत, म्हणजे ते मला मिळू शकत नाहीत. ते लोक माझ्यावर चिडतात उलटे की तुम्ही तिथल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला फक्त नाव ठेवा म्हटलं म्हणून आम्ही ठेवलं आणि असं होतं आहे म्हणून. तर प्लीज असं काही करू नका. फक्त व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपच करा, गुगल पेवर गुगल पेच करा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आले चमत्कारिक उपाय. अगदी 2 मिनिटाचा छोटासा उपाय आहे, पण तो अतिशय चमत्कारिक आहे म्हणून तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. तुम्ही जर चारही बाजूंनी ग्रासलेला असाल, सगळ्या दुःखाच्या बाजूनं ग्रासलेला असाल, तुम्ही पैशाच्या बाजूनं ग्रासला आहे, हेल्थच्या बाजूनं ग्रासला आहे, तुम्हाला घर मिळत नाही आहे, तुम्हाला प्रॉपर्टी मिळत नाही आहे, तुम्हाला बरं वाटत नाही, म्हणजे आजारपण आहे, लग्न, पैसा, गाडी, बंगला, जे काही आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी काहीच तुम्हाला मिळत नाही आहे, तुम्ही बरेच सारे उपाय करताय तरी मिळत नाही आहे, नशीबच तुम्हाला साथ देत नाही आहे, अशा वेळीसाठी 1-2 मिनिटाचा चमत्कारिक उपाय तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे. तर अशा वेळी काय करायचं की रोज जोवर तुमची इच्छा, 41 दिवसाचा हा पिरियड आहे, बायकांच्या बाबतीत 5 दिवस सोडून तुम्ही कंटिन्यू करू शकता, पुरुष असाल तर रोज जाऊ शकता, पण ज्यांची ज्यांची नशीब अशी साथ त्यांना देत नाही आहेत, इतकी तुम्ही सगळीच कामं रखडून पडलेली आहेत तुमची, कशातच तुमची उन्नती होत नाही आहे, तर त्याला फक्त तुम्हाला फक्त देवच त्याच्यातनं बाहेर काढू शकतो. म्हणून हा छोटासा चमत्कारिक उपाय तुम्ही करा की रोजच्या रोज कामावर जाताना देवळात जा, कुणी कुणासाठी नाही, स्वतःसाठी स्वतः करा. जेवढी जणं तुम्ही पोरंवाळ्यात जाल, आईनं पोरासाठी करू कारण पोरानं आईसाठी करू करा, काही विचारू नका, प्रत्येकानं प्रत्येकासाठी करा. नाही तर तुम्हाला वाटत असेल तुमचं पुण्य तुमच्या पोरापर्यंत पोचेल तर तुम्ही तसंही करू शकता. नवऱ्यानं बायकोसाठी, बायकोनं नवऱ्यासाठी केलं तर चालेल, कारण नवरा बायको हे अर्धनारी नरेश्वर असतात, त्यामुळे दोघांनीही केलेली पापपुण्याचा घडा दोघांसाठी एकदम असतो. आणि त्यात जर आपण नवऱ्यासाठी केलं तर त्याच्यासारखं भाग्य दुसरं काही नाही, कारण स्वतः लक्ष्मीसुद्धा विष्णूंचे पाय दाबती. ज्या लक्ष्मीचे पाय आपण धरत असतो ती सुद्धा विष्णूंना पुजती, त्यावेळी विष्णूंची कृपा आपल्यावर होती. एकट्या लक्ष्मी मातेची कृपा होत नाही जे विष्णूंची पूजा करतात, त्यामुळं नवऱ्यानं बायकोसाठी किंवा बायकोनं नवऱ्यासाठी केलं तर अतिशय उत्तम आहे, चालू शकतं. बाकी मुलं मोठी असतील आणि त्यांच्यासाठी तुम्ही करत असाल तर ती तुमची जबाबदारी. चला आता उपाय ऐका, छोटासा व्हिडिओ आहे. तर रोज 41 दिवस देवळात जायचं, कुठल्याही देवाच्या देवळात तुम्ही जाऊ शकता, त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. देवाच्या देवळात जायचं जिथं व्यवस्थित मोठी घंटा आहे, अशा देवाच्या देवळात जायचं. देवाच्या देवळात जाऊन जोरात घंटा वाजवायची, आतमध्ये जाऊन नमस्कार करायच्या आधीसुद्धा तुम्ही पायरीला वाकून नमस्कार करून आतमध्ये जाऊ शकता, आणि घंटा जेवढी तुमच्या अंगात ताकद असेल तेवढ्या जोरात ती घंटा वाजवायची आणि चढ दिशी हात मिटायचे, आणि त्याचा जो ध्वनी येतो ओम असा जो नाद होतो, त्या नाद चालू आहे तोवर तुमच्या इच्छा तुम्ही देवाला सांगून घ्यायच्या. घंटी ज्यावेळी आपण वाजवतो त्यावेळी आपली साथी चक्र पण जागृत होतात आणि देव पण जागृत होतो. देवात घंटाच त्यासाठी असती, आपण त्याचा योग्य फायदा करून घेत नाही. आपण कुठं तरी मुलांना उचलून वाजव घंटा परत हसत खेळत राहतो ते करतो, तर ते चुकायचं नाही आहे. आपल्याला घंटेच्या नादामध्ये आपल्या इच्छा त्याला सांगून टाकायचे की हे परमेश्वरा मला या या गोष्टीतनं बाहेर काढ. जोवर तो नाद आहे तोवर तुमचं ध्यान लागू दे. तुमचे साती चक्र शरीराची ऊर्जावान होतात, ॲक्टिव्ह होतात, आणि त्या क्षणात त्या मिनटात त्या एका किती सेकंद ती घंटा वाजेल ते परमेश्वराचं आणि आपलं नातं असेल तसं ते वाजेल, त्या वेळात तुमच्या इच्छा देवाला मागून घ्यायच्या. लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही, देवाला जसं आपण मागतो माझं हे होऊ दे माझं ते होऊ दे, त्याप्रकारे तुम्ही त्या मिनटात देवाला त्या इच्छा मागू शकतात. हा उपाय तुम्ही 41 दिवस करू शकता, हा उपाय तुम्ही आयुष्यभर करू शकता.
कसा बंद करायचं काही नाही, तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या तुम्ही बंद करू शकता, तुम्हाला रोज आवडत असेल तुम्ही रोज करू शकता. पण एक घंटा, जसं तुम्हाला मी सांगितलं की देवाला पाठीमागं कधी नमस्कार करू नये, त्याच प्रकारचं हे आहे की घंटाचा नाद का करावा आणि काय त्याच्यातनं आपण घ्यावं हे तुम्हाला मी आज सांगितलं. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर छान छान कमेंट करून सांगा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तोवर टाटा, बाय बाय.